ओ वसुदे देवं कंसचानुरमर्दनं देवके परमानन्दं कृष्णं वन्दे जगद्गुरुं कृष्णं वन्दे जगद्गुरुं प्रियमत्रानो नमस्कारः गीतामृतं महत् आपलं सगळ्यांचं स्वागत आहे आज आपण भगवद्गीतेमधल्या सातव्या अध्यातला श्लोक घेणार आहोत चतुर्विधा भजनते माम जना सुकृतिनोर्जुन आर्थो ज्ञानीच्या ज्ञानीच भरतर्षभ तर बघा या श्लोकामध्ये भगवान काय म्हणतात भगवान म्हणतात की जो माझा भक्त आहे तो खरोखरच भाग्यवान आहे त्यानं मागच्या जन्मामध्ये पुण्यकर्म केलेला आहे अर्जुनाला भगवान म्हणतात सुकृतिनोर्जुन म्हणजे सुकृता त्यानं काहीतरी चांगले कर्म केलेली आहे पुण्यकर्म केलेली आहे म्हणून तो माझा भक्त झालेला आहे आणि इथे भगवंताने म्हटलं की भक्त कसा चतुर्विधा भजन ते माम जना सुकृतीनोर्जुना चार प्रकारचे भक्त माझं भजन करतात कोण आहे ते आरतो जिज्ञासू अर्थार्थी आणि ज्ञानी आरतो म्हणजे ज्याला शारीरिक आणि मानसिक आजार आहे जिज्ञासू दो भगवंताला जाणून घेण्याची चौकशी करतो आणि जिज्ञासू अर्थार्थी ज्याला पैसे पाहिजे आणि ज्ञानी ज्याला ज्ञान प्राप्त करून घ्यायचं आहे हे चारही प्रकारचे भक्त माझं भजन करतात तर बघा इथे भगवान काय म्हणतात की तो भक्त जरी मला भौतिक गोष्टी मागत असेल तरीसुद्धा तो चांगला आहे कारण त्याचा माझ्यावर विश्वास आहे म्हणजे नास्तिक व्यक्तीपेक्षा चांगला आहे नास्तिक व्यक्ती जीवनामध्ये खूप दुःख भोगते आणि तरीसुद्धा ती भगवंताला मानत नाही इवन नरेंद्रनाथ आपल्याला माहिती आहे नरेंद्रनाथाचे वडील वारले घरची परिस्थिती फार खराब आणि अशा वेळेस ते ठाकूरांकडे आले ने ठाकूर तुम्हीच काहीतरी माझ्या परिवारासाठी करा आता बघा नरेंद्र आर्थिक मदत मागत आहे श्री रामकृष्णांनी म्हटलं नाही की अरे हे काय तू या मला भौतिक गोष्टी मागतोस तुला हे शोभत नाही असं म्हटलं नाही तेव्हा भगवान श्री रामकृष्ण म्हणाले की हे सगळे दुःख तुझ्या जीवनामध्ये आलेले आहे कारण तू आईला मानत नाही तू आईला मानलं असं तरी दुःख नसते आले म्हणजे ह्या सृष्टीची जी आई आहे जगदंबा आहे जगदंबेच्या इच्छेने हे जगदंबे चा जग चालत असते त्या जगदंबेला जर तू मानलं असतं तर हे दुःख आले नसते म्हणजे भगवंतावर जर आपला विश्वास असेल तर भगवंत आपोआपच आपले दुःख दूर करतात आणि जीवनामध्ये दुःख पण येऊ देत नाही बघा भगवंतावर भक्ती असणं किती आवश्यक आहे इथेच बघा म्हणजे इथे तो आरतो आहे त्याला रोग आहे मानसिक आजार आहे शारीरिक आजार आहे खूप दुःख भोगावे लागत आहे अशा वेळेस तो भगवंताला प्रार्थना करतो की भगवंता हे सगळे दुःख मला भोगावे लागतात यामधून मला बाहेर काढ स्वाभाविक आहे कारण भगवंतावर आपला हक्क आहे भगवंत आपले आहे आता आपल्या लोकांकडे जर आपण मागणार नाही तर कुणाकडे मागणार असा विश्वास पाहिजे की भगवंत आपले आहे आपला अधिकार आहे आपण भगवंताची संतान आहोत मग आपल्याला भौतिक जीवनामध्ये दुःख आले तर कोण दूर करणार आहे तेव्हा आपण ह्या जगामध्ये प्रयत्न करतो पण जेव्हा आपले प्रयत्न अपुरे पडतात तेव्हा आपल्याला माहीत आहे की असा कुणीतरी एक आहे जो भगवंत की त्याला सगळं काही शक्य आहे तो सगळं काही देण्यास समर्थ आहे शेवटी आपण त्याचा आश्चर्य घेतो म्हणजे भक्ती प्राप्त करून घ्यायची असेल तर सुरुवातीला आपल्याला सकाम भक्तीपासूनच सुरवात करावी लागते एकदम निष्काम भक्ती होत नाही आपण जगामध्ये राहतो या जगामध्ये दुःख भोगावे लागतात आणि मग आपण त्यासाठी भगवंताला प्रार्थना करतो आणि अशा प्रकारे भगवंतावर आपली भक्ती जडते जे भगवंतावर भक्ती एकदम येत नाही आणि बरेच वेळा भगवंत आपल्याला मदत करतो आणि जेव्हा आपल्याला भगवंत मदत करतो आपल्याला त्या संकटातून बाहेर काढतो तेव्हा आपला भगवंतावरचा विश्वास वाढत जातो असे कितीतरी उदाहरण आहे मथुरबाबूची पत्नी जगदंबा आजारी होती तो ठाकुरांकडे आला म्हणे बाबा माझ्या पत्नीला बरं करून द्या तिला जर काही झालं तर म्हणे मी हे सगळे इस्टेट गमावून बसेल मला तुमची सेवा करता येणार नाही तेव्हा ठाकूर म्हणाले जा काही काळजी करू नको जगदंबा बरी होऊन जाईल सगळ्या डॉक्टरांनी आशा सोडली होती तिला अतिसाराची बिमारी झाली होती सगळे म्हणाले की वाचण्याची काही शक्यता नाही पण ती जगदंबा त्या आजारातून बरी झाली कारण ठाकूरांच्या आशीर्वादामुळे ठाकुरांनी म्हटलं की जा तू परत काही काळजी करू नको जगदंबा बरी होऊन जाईल म्हणजे भगवंत आपले दुःख दूर करतात कारण मथुरबाबू भक् भक्त होता ठाकूरांची सेवा करत होता आता भक्ताचं भगवंताला ऐकावंच लागते जरी भौतिक गोष्टी असेल तरी भगवंताला ऐकावं लागतं आता इथे आरतो म्हणजे दुःख असेलच जीवनामध्ये बरेच दुःख भोगावे लागतात मनुष्य होऊन जातो तेव्हा शेवटी तो भगवंतालाच प्रार्थना करतो की भगवंत आता तूच मला यामधून बाहेर काढ जेव्हा सगळे डॉक्टर आशा सोडून देतात वेदना असह्य होतात तेव्हा भगवंताला प्रार्थना करतो आपण त्यामध्ये काहीही वाईट नाही कारण आपला भगवंत आपला आहे आपला अधिकार आहे म्हणून सुरुवातीला जेव्हा आपण भगवंताची भक्ती करतो तेव्हा आपली भक्ती सकामच असते आपण भगवंताकडून काहीतरी प्राप्त करून घेण्याच्या इच्छेनंच जात असतो आणि भगवंतसुद्धा अशा भक्तांचा तिरस्कार करत नाही तर ते स्वागत करतात आणि इथे भगवान कृष्ण म्हणतात की ते सुद्धा पुण्यवान आहे त्यांनी पुण्यकर्म केलेले आहे म्हणून तर मला ते प्रार्थना करतात नाहीतर ते माझ्याकडे आलेच कशाला असते ते डॉक्टरकडे गेले असते मित्राकडे गेले असते नातेवाईकांकडे गेले असते पण शेवटी ते माझ्याकडे आले म्हणजे सगळ्यांपेक्षा जास्त विश्वास त्याचा माझ्यावर हो आहे त्याला माहीत आहे की भगवंतच मला मदत करू शकेल एक लहान मुलगा होता आईवडील त्याच्यावर खूप नाराज झाले त्याला म्हणाले की तुला मी घरातून काढून देऊ तू जर असे बदमास केला तर तुला घरातून काढून देऊ तर तो म्हणाला की ठीक आहे मला घरातून काढून द्या मला काहीच प्रॉब्लेम नाही म्हणे माझा एकजण आहे मी त्याच्याकडे जाऊन राहील कोण आहे तुझा तर म्हणे मी दररोज रामकृष्ण मंदिरात जातो रामकृष्ण मठात जातो मी म्हणे मठात जाऊन राहील आणि ठाकूर म्हणे मला तिथे ठेवून घेईल ठाकूर माझे आहे म्हणजे बघा त्या मुलाचा आईवडिलांपेक्षा ठाकुरांवर जास्त विश्वास आहे तुम्ही जरी मला काढून दिलं तरी ठाकूर माझा स्वीकार करतील ते मला ठेवून घेतील म्हणजे त्या मुलाचा आईवडिलांपेक्षा सुद्धा भगवंतावर जास्त विश्वास आहे बघा लहानपणापासूनच त्याच्यामध्ये भक्ती निर्माण झालेली आहे तेव्हा सुरुवातीला आपली भक्ती अशीच असते सकामच असते इथे आरतो जर काही आजार झाला मानसिक आजार झाला शारीरिक आजार झाला तर आपण भगवंताला व्याकुळून प्रार्थना करतो आणि भगवंत पण ऐकतो जर आपली भक्ती प्रामाणिक असेल तर भगवंत पण आपल्याला मदत करतो तोसुद्धा आपले दुःख हलके करतो तोसुद्धा आपल्याला त्यामधून बाहेर काढतो तर वाराणसीला दवाखान्यामध्ये एक गँगरिंगचा पेशंट आला होता पायाला गँगरिंग झालं होतं पागली होता आणि त्यामधून खूप दुर्गंध यायचा तेव्हा तिथे बनविहारी महाराज होते त्या बनविहारी महाराजांनी ठाकूरांना प्रार्थना केली म्हणजे ठाकूर त्याच्या पायाचा दुर्गंध जो येतो आहे तो निघून जाऊ दे तो दुर्गंध जर आला तर म्हणजे कोणीही त्याच्याजवळ जाऊन त्याची सेवा करू शकत नाही डॉक्टर जाऊ शकत नाही नर्सेस जाऊ शकत नाही मी पण जाऊ शकत नाही तेव्हा त्याचा तो दुर्गंध जाऊ द्या पूर्णपणे म्हणजे आम्ही त्याची सेवा करू शकू आणि आश्चर्य की सगळा दुर्गंध निघून गेला आणि सगळ्यांनी त्याची सेवा केली आणि त्याचा प्राण वाचला म्हणजे बघा इथे जरी आपण भौतिक गोष्टीसाठी भगवंताकडे प्रार्थना करत असू तरी भगवंत ऐकतो आरतो जी अर्थार्थी जिज्ञासू आणि ज्ञानी आता इथे म्हटलं आहे की जिज्ञासू ज्याला भगवंताविषयी जाणून घ्यायचं आहे असे पण भक्त असतात आता ठाकुरांकडे किती भक्त यायचे त्यांचे प्रश्न काय असायचे की ह्या संसारामध्ये कसं राहायचं ह्या संसारामध्ये राहून भगवंताचं स्मरण कसं करायचं हे त्यांचे प्रश्न होते त्या जिज्ञासा होती की भगवंत आहे त्याचा लाभ करून घेतला जाऊ शकतो पण आपण तर संसारात आहोत त्या संसारात राहूनसुद्धा आपल्याला ते शक्य आहे का म्हणून ते आध्यात्मिक प्रश्न विचारायचे त्याला म्हटलं आहे जिज्ञासू ज्याच्या मनामध्ये जिज्ञासा असते त्याच्या मनामध्ये प्रश्न असतात की हे असे असे प्रश्न आहे असे असे संकट आहे यामधून आम्ही कसं बाहेर पडू आणि भगवंत अशा सुद्धा उत्तरं देतात त्या ज्याला पैशाची गरज आहे तो पण भगवंताकडे जातो कारण त्याला दारिद्र्य भोगावं लागतं दारिद्र्यामुळे कष्ट होतात घरी खायला अन्नपी पाणी नाही अशा वेळेस तो भगवंताकडे जातो भगवंताचा आश्रय घेतो आणि भगवंताला म्हणतो की भगवंता तूच मला या संकटातून बाहेर काढ भगवंत ती प्रार्थना ऐकतात ठाकूरांचं शरीर गेलेलं होतं ठाकूरांनी समाधी घेतलेली होती आणि एक भक्त होता तेजचंद्र हा तेजचंद्र भक्त ठाकूर त्याच्या घरी जायचे हा ठाकूरांची खूप भक्ती करायचा एक दिवस तू कलकत्त्यामध्ये तो ट्रॅमने प्रवास करत होता आणि त्याचं पिक पॉकेट झालं आणि त्यामधून दोनशे रुपये त्याचे चोरी झाले आता हे दोनशे रुपये एका जणांनी त्याच्याकडे डिपॉझिट म्हणून ठेवलेले होते की माझे पैसे तू ठेव हो, मी काही कामासाठी बाहेर जात आहे हे तुझ्याकडे सुरक्षित राहील आता त्या व्यक्तीनं दोनशे रुपये त्या ठेवले आणि आता ते टॅममध्ये चोरी झाले जेव्हा ते चंद्राला कळलं की अरे आपले पैसे चोरी झालेले आहे आता आपण त्या व्यक्तीच्या पैशाची परतफेड कशी करणार आपली तेवढी काही ऐपत नाही तेवढे काही इन्कम नाही आता त्याला खूप वाईट वाटलं तो गेला गंगेच्या किनारी आणि रडत बसला ठाकूरांना प्रार्थना करू लागला की ठाकूर तुम्ही हे काय केलं आता माझ्याकडे तर पैसे नाही तेवढेच होते आता ते पण चोरी झाले आता त्या व्यक्तीला मी कसं तोंड दाखवू त्याचे पैसे मी कसे परत करू तो खूप कासावीस होऊन रडू लागला आणि ती प्रार्थना ऐकून तिथे ठाकूर प्रगट झाले अरे म्हणे त्याच्यानंतर तू एवढा कशाला रडतोस एवढा ओक्साबोक्सी कशाला रडतोस आणि बघ त्याची विट ठेवलेली आहे त्या विटेच्या खाली म्हणे दोनशे रुपये आहे आणि तेजचंद्र तिथे गेला वीट उचलली आणि त्याला दोनशे रुपयाचं बंडल मिळालं आणि ठाकूर अदृश्य झाले म्हणजे बघा ठाकुरांचं शरीर गेल्यानंतरसुद्धा ठाकुरांनी तेजचंद्राला मदत केली त्याला त्या संकटातून बाहेर काढलं म्हणजे ते अजूनही जिवंत आहे भगवान श्री रामकृष्ण त्यांचं शरीर गेलं असेल पण ते अजूनही भक्तांच्या प्रार्थना ऐकतात त्यांना संकटामधून बाहेर काढतात असे कितीतरी भक्त आहेत तेव्हा ते अर्थार्थी त्या ज्याला पैशाची गरज आहे ठाकुरांकडे एक भक्त यायचा तो ठाकुरांकडे नेहमी प्रार्थना करायचा की मला पैसे पाहिजे मला पैसे पाहिजे तो दररोज काही ना काहीतरी प्रसाद घेऊन यायचा नैवेद्य घेऊन यायचा ठाकूर त्याच्या हातचं घ्यायचं नाही हे घ्यायचे नाही पण कल्पतरूच्या दिवशी ठाकूरांनी त्याला आशीर्वाद दिला जा म्हणे तुझी इच्छा पूर्ण होईल आणि तो भक्त श्रीमंत झाला त्याने एक प्रिंटिंग प्रेस विकत घेतली आणि शेवटी धनाढ्य झाला म्हणजे बघा शेवटी ब ठाकुरांना त्याची इच्छा पूर्ण करावीच लागली कर तर इथे जर पैशाची गरज असेल तर इतरांकडे हात पसरण्यापेक्षा आपण जर भगवंताचा आश्रय घेतला तर भगवंत ते देईल सगळंच काही देईल पण बघा ज्ञानी तो फक्त ज्ञानच मागतो मला ह्या जगातलं काहीही नको मला ब्रह्मज्ञानच पाहिजे आणि ते पण भगवंत देऊ शकतात तर हे चार प्रकारचे भक्त भगवान म्हणतात की हे माझे भक्त आहे आणि मला ते आवडतात कारण त्यांनी काहीतरी पुण्यकर्म केलेलं आहे नाहीतर ते माझ्याकडे वळू शकले नसते ते कोणत्याही निमित्तानं असो ना कोणत्याही कारणामुळे असो पण ते माझं स्मरण करतात त्यांना माझं स्मरण होते माझी आठवण होते की शेवटी मीच त्यांचा आश्रय आहे मी त्यांना मदत करू शकतो असा त्यांचा माझ्यावर विश्वास आहे आणि मी सुद्धा त्यांच्या इच्छा पूर्ण करतो आणि त्यामुळे भक्तांचा विश्वास वाढतो त्यांना वाटते की भगवान करतात आपण आप त्याला चमत्कार म्हणतो म्हणजे चमत्कार नाही ती भगवंताची कृपा आहे तो आपल्या भक्तावर कृपा करतो आणि त्याला करणं शक्य आहे तो सगळं काही करू शकतो तो सगळं काही देण्यास समर्थ आहे तेव्हा इथे भगवंत म्हणतात की चारही प्रकारचे माझेच भक्त आहे आणि ते भक्त आहे हे त्यांचं सुकृत आहे त्यांच्या पूर्वजन्मीचं पुण्य आहे ते नास्तिक नाही ते माझ्यावर विश्वास ठेवतात कारण माझ्यावर त्यांचा अधिकार आहे ते मला त्यांचा माता पिता समजतात आणि अशा अवस्थेमध्ये माझं कर्तव्य आहे की त्यांचं रक्षण करणं मी धावून जातो आणि त्यांचं रक्षण करतो भागवतामध्ये भगवंत कसं भक्तांचं रक्षण करतात अनेक उदाहरणं आहेत त्या गजेंद्र मोक्ष आपल्याला माहिती आहे की त्याचा पाय धरला होता मगरीनी तो भगवंताची आराधना करतो आणि भगवंत प्रगटून त्यांच्या चक्राने त्या मगरीला मारून टाकतो आणि त्या हत्तीला मोक्ष प्रदान करतो गजेंद्र मोक्ष त्या गजेंद्राचा मोक्ष झाला म्हणजे बघा भगवंत दयामय आहे ती भक्ताची ते भक्ताची प्रार्थना ऐकतात त्यांना काहीही अशक्य नाही म्हणून सुरुवातीला जरी भगवंताजवळ आपण काही प्रार्थना केली ह्या जगासाठी किंवा भौतिक गोष्टीसाठी तरी ते काही वाईट नाही कारण आपली भक्ती वाढत जाते पण तोच काही एकमात्र जीवनाचा उद्देश नाही हे आपण लक्षात ठेवलं पाहिजे भगवंत देऊ शकतात पण ते सगळं जे भगवंत देतात ते सगळं नश्वर आहे आज तुम्हाला मिळालं तर उद्या जाणारच आहे आज आजार बरा झाला उद्या पुन्हा आजारी पडणारच आहात आणि शेवटी एक दिवस मृत्यू तर ठरलेलाच आहे तेव्हा भगवंताकडे अशा गोष्टी मागण्यापेक्षा भगवंता मला तूच पाहिजे तू मिळाला तर मला सगळं काही मिळेल मला तुझं दर्शन पाहिजे आता भगवंताचं दर्शन झालं तर मनुष्याला मुक्ती मिळते आता ह्या दुःखातून तो कायमचा मुक्त होतो ह्या जगातल्या गरजा कधीही पूर्ण होऊ शकत नाही तुम्ही एका आजारातून तुम बरं झाले दुसरा आजार होईल आणि शेवटी आजार होऊनच मनुष्य मरत असतो शेवटी मरण तर ठरलेलंच आहे ना पाच दहा वर्ष अगोदर किंवा पाच दहा वर्षानंतर पण शेवटी मृत्यू आहेच मृत्यू ठरलेलाच आहे हे आपण मनामध्ये जाणून घेतलं पाहिजे की सुरुवातीला आपण सकाम भावानं जरी भक्ती केली जरी आपण भौतिक गोष्टी मागितल्या आता त्या गोष्टी आपल्याला मिळाल्या आता तरी आपण ह्या गोष्टी मागणं थांबवलं पाहिजे कारण भगवंताने दिल, आपल्याला दिलं आपल्या इच्छा पूर्ण केल्या आता आपल्याला ह्या जगाची आसक्ती असायला नको ज्या गोष्टी मिळाल्या त्यावर आपण आसक्त होऊ नये तर आता भगवंताकडे आपलं संपूर्ण मन लावलं पाहिजे तर भगवंत मला तूच पाहिजे आणि मला ह्या संसार बंधनातून मुक्त कर मला भवसागराच्या पलीकडे घेऊन जा ह्या सगळ्या गोष्टी मला मिळाल्या पण एक दिवस ह्या सगळ्या गोष्टी मला सोडाव्या लागणार आहे ह्या काही कायमच्या राहणार नाही ह्या सगळ्या नश्वर आहेत मी एखाद्या बालकाप्रमाणे ह्या गोष्टी मागितल्या पण आता मला कळलं की ह्या गोष्टी मला मिळाल्या तरीही समाधान नाही कारण त्या गोष्टी आज आहे उद्या राहणार नाही आणि मीसुद्धा राहणार नाही आणि परत परत त्या गोष्टींचा अभाव निर्माण होणारच आहे कारण जी गोष्ट नश्वर आहे ती जाणारच आहे मनुष्य कायमचं काही निरोगी राहू शकत नाही त्याला कधी ना कधी कदे आजार होणारच आहे तेव्हा ह्या सगळ्या ज्या भौतिक गोष्टी आहे त्या मिळाल्या तरी त्यावर आपण समाधान मानू नये की आता आपल्याला भगवंताने सगळं काही दिलं भगवंताची खूप कृपा झाली माझं जीवन धन्य झालं त्यामुळे जीवन धन्य झालं नाही तुमची भगवंताच्या चरणी भक्ती वाढली पण तुम्हाला मुक्ती कुठे मिळाली त्यापेक्षाही काहीतरी श्रेष्ठ आहे तुम्ही स्वतः भगवंताला जाणून घेऊ शकता तुम्ही भगवंत होऊ शकता भगवंतासारखे होऊ शकता तुम्ही सगळ्या जगावर कंट्रोल करू शकता हे सामर्थ्य तुमच्यामध्ये आहे कारण भगवंत तुमच्यामध्येच आहे तेव्हा तुम्ही ह्या इथल्या भगवंताला प्रगट करा आणि जोपर्यंत तुम्ही भौतिक गोष्टी मागता जोपर्यंत तुमच्या मनामध्ये या जगाविषयी वासनाकामना आहे तोपर्यंत भगवंत मिळणार नाही आणि मुक्ती पण मिळणार नाही तेव्हा एका स्टेजपर्यंत ठीक आहे पण जेव्हा आपण आध्यात्मिक जीवनामध्ये प्रगती करतो तेव्हा ह्या सगळ्या गोष्टींचा वीट यायला पाहिजे की भगवंत तुम्हाला सगळं दिलं पण आता मी तुला ह्या गोष्टी मागणार नाही कारण मला कळलेलं आहे की ह्या गोष्टी मिळूनही समाधान होत नाही माणसाचं आज जेवण मिळालं उद्या पुन्हा मनुष्य उपाशीत असतो तेव्हा जर ह्या गोष्टी कायमचा आनंद देऊ शकत नाही कायमचं सुख देऊ शकत नाही तर ह्या गोष्टी घेऊन मी काय करू त्यावेळेस मी मागितल्या मला कळत नव्हतं पण आता मला कळलेलं आहे की तू सगळं काही द्यायला तयार आहे नरे नरेंद्रनाथ मंदिरात गेले ठाकूर जा आईला माग तुला काय पाहिजे ते पण नरेंद्रनाथ मागू शकले नाही त्यांनी भौतिक गोष्टी मागितल्या नाही आई मला ज्ञान दे वैराग्य दे विवेक दे भक्ती दे बघा ठाकूर म्हणाले की नरेंद्र तुला जे पाहिजे ते माग आई तुला सगळं काही देईल जर आईवर भक्त आहे तर सगळं काही देईल तू स्वतः जा आईकडे तू आईला प्रार्थना कर तीन वेळा नरेंद्रनाथ मंदिरात गेले पण काहीही भौतिक गोष्टी मागू शकले नाही आई मला ज्ञान दे वैराग्य दे आता आईकडे जायचं जी जगन माता आणि तिच्याकडे या छोट्या छोट्या गोष्टी मागायच्या तिच्याकडे तर यापेक्षाही चांगल्या गोष्टी देण्यासाठी आहे मग ठाकूर म्हणाले की अरे म्हणे त्या गोष्टींसाठी तुझा जन्म झालेला नाही तुझ्या जीवनाचा आदर्श उच्च आहे पण तरी काळजी करू नको तुझ्या संसाराची व्यवस्था होऊन जाईल जे ठाकूरांनी आशीर्वाद दिला आणि हळूहळू कुटुंबाची परिस्थिती सावरली म्हणजे बघा ह्या गोष्टी भगवंत देतात त्यांना काही अशक्य नाही आहे देऊ शकतात ते षडयी संपन्न आहे त्यांच्याकडे सगळं ऐश्वर आहे ते देऊ शकतात पण आपण जर त्याच गोष्टी समाधान मानलं तर त्यापेक्षाही ज्या उच्च गोष्टी भगवंत देऊ शकतात त्या आपल्याला जीवनामध्ये मिळणार नाही म्हणून सुरुवातीला आपण भक्त जेव्हा सुरू करतो तेव्हा सकाम भक्ती ठीक आहे पण पुढे पुढे गेल्यानंतर आपली भक्ती निष्काम व्हायला पाहिजे बघ मला आता भगवंता काहीही नको मला तूच पाहिजे मला मुक्तीच पाहिजे मला कायमचा आनंद पाहिजे हे जन्म मृत्यू जरा व्याधी कायमचे गेले पाहिजे पुन्हा जन्मही नको आणि दुःखही नको मला ह्या बंधनातूनच मुक्त कर संसाराच्या ही भ भक्ताची इच्छा पाहिजे निष्काम भक्तीच्या सुरुवातीला भगवान म्हणतात की जरी सकाम भक्ती असेल तरी काही वाईट नाही त्या सकाम भक्तीमुळे तो माझ्याकडे तर येतो आणि मग हळूहळू तो निष्काम होत जातो त्याला मग कळतं की ह्या गोष्टी मागून काहीच अर्थ नाही कारण भगवंत यापेक्षाही चांगल्या गोष्टी देऊ शकतात आणि मग त्याची भगवंतावरची ख भक्ती खरीखरी भक्ती होते मग त्या, त्या जीवनामध्ये बदल होतो तो, तो जगातल्या कोणत्याही गोष्टीकडे आकर्षित होत नाही आणि मग त्याला ते, ते प्राप्त होते तो महापुरुष होतो तो महात्मा होतो तो संत होतो आणि भगवान त्यासाठीच येतात ते, ते, ते आपल्याला मुक्त करण्यासाठीच येतात पण आपण ते, ते मुक्तीफळ न मागता बाकीच्या गोष्टी मागतो धर्म अर्थ काम आणि मोक्ष म्हणून आपण विचारपूर्वकच भगवंताकडे मागितलं पाहिजे जे आपल्या प्रारब्धामध्ये असेल ते मिळेल जेवढे मिळेल त्यावर समाधान पाहिजे आणि ह्या बंधनामधून मुक्त होण्यासाठी भगवंताला प्रार्थना केली पाहिजे तो जीवनाचा अंतिम उद्देश आहे तेव्हा आज आपण आपल्या चिंतनाला इथेच विराम देऊया नमस्कार धन्यवाद ओ, सर्वे भवंतो सुखिना सर्वे संतो निरामया सर्वे भद्राणि पश्यन्तु मा कस्य दुःखभाग् भवेत् मा कस्य दुःखभाग् भवेत् ॐ शान्ति शान्ति शान्तिः हरिः ॐ तस्सत् श्रीरामकृष्णार्पणमस्तु